आज आपण बनवणार आहोत मसाला दाल खिचडी तर त्यासाठी सर्वात आधी मी कुकर गरम करून त्यामध्ये दोन चमचे तेल वापरलेलं आहे त्यामध्ये थोडीशी मोहरी आणि अर्धा चमचा जिरे चांगले मस्त असे तडतडेपर्यंत इथे भाजून घेतलेले आहेत त्यानंतर खडे मसाले मी इथे वापरलेले आहेत आता मसाला दाल खिचडी म्हणल्यानंतर मसाले तर येणारच मसाले चांगले भाजून झाल्यानंतर थोडेसे शेंगदाणे भाजलेले शेंगदाणे मी इथे यूज केलेले आहेत हे पुन्हा एकदा मस्त असे चांगले भाजून घ्या तेलामध्ये त्यानंतर दोन मीडियम साईजचे कांदे अगदी बारीक बारीक कट करून मी याच्यामध्ये वापरलेले आहेत आता हा जो कांदा आहे तो चांगला असा लालसर होईपर्यंत मस्त असा भाजून घ्या कांदा चांगला लालसर भाजल्यानंतर त्याच्यामध्ये एक मीडियम साईजचा बटाटा सालं काढून क्यूबमध्ये कट करून मी इथे वापरलेला आहे त्यानंतर एक चमचा अद्रक लसूणची पेस्ट चिमूटभर हिंग चिमूटभर हळद आणि दोन चमचा लाल तिखट मी इथे वापरलेलं आहे त्यानंतर चवीनुसार मीठ घाला आणि पुन्हा एकदा हे जे मिश्रण आहे ते मस्त असं चांगलं मिक्स करून घ्या आता इथे मी एक कप बिर्याणी राईस वापरलेलं आहे एकदा बिर्याणी राईसची दाल खिचडी जरूर करून पहा खायला अतिशय सुंदर लागते आणि पाव कप तुरीची डाळ मी इथे वापरलेली आहे हे पुन्हा एकदा मस्त असं मिक्स करून घ्या आणि त्याच्यामध्ये थोडीशी बारीक चिरलेली कोथिंबीर वरून घाला हे चांगलं असं मिक्स करून घेतल्यानंतर जेवढं आपण तांदूळ आणि डाळ घेतलेली आहे त्याच्या डबल आपल्याला इथे काय करायचं आहे पाणी वापरायचं आहे आता पाणी घातल्यानंतर हे मिश्रण जे आहे ते पुन्हा एकदा चांगलं मिक्स असं हलवून घ्या जेणेकरून जे मीठ आपण घातलेलं आहे ते एकाच ठिकाणी तळाला राहणार नाही सो मिश्रण हे मिक्स चांगलं असं मिक्स करून घेतल्यानंतर कुकरचं झाकण लावून चार शिट्या कुकरच्या काढून घ्या आता ही जी मसाला दाल खिचडी आहे ही अतिशय पौष्टिक असते आणि कधी तुम्हाला कामाचा खूपच कंटाळा आला तर तुम्ही इन्स्टंट अशी ही मसाला डाळ खिचडी बनवू शकता कुकर अर्धा तास थंड करून घ्या आणि कुकर थंड झाल्यानंतर पुन्हा एकदा चमचाच्या साहाय्याने शिटीतली जी हवा राहिलेली असेल काही तर ती हवा काढून घ्या डायरेक्ट कुकर कधीच उघडायचा नाही पहिला थंड करून घ्यायचा त्यानंतर शिटीमध्ये काही जर हवा राहिलेली असेल तर ती चमचाच्या साहाय्याने काढून घ्यायची आणि तुम्ही पाहू शकताय ती अफलातून अशी आपली दाल खिचडी तयार आहे चला तर मग सर्विंग करूया तर त्यासाठी मी इथे एक डिश घेतलेली आहे त्यामध्ये ही मसाला खिचडी मी अशी काढून घेते आणि तुम्ही पाहू शकताय आहे की दिसतानाच ती किती सुंदर अशी दिसू लागली आहे आणि एक चमचा तूप वरून मी असं घातलेलं आहे त्यानंतर गार्निशिंगसाठी थोडीशी कोथिंबीर इथे मी वापरलेली आहे तर कशी वाटली तुम्हाला ही मसाला दाल खिचडी कमेंटमध्ये लिहून जरूर कळवा चला तर मग मस्त रहा स्वस्त रहा आणि माझ्या रेसिपीज ट्राय करत रहा नेक्स्ट रेसिपी तुम्हाला कोणती पाहायला आवडेल ते कमेंट बॉक्समध्ये लिहायला विसरू नका तोपर्यंत धन्यवाद असेच भेटू पुन्हा एका नव्या